नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवतोय व्हेज मंचुरियन ड्राय। आता आपल्याला मंचुरियन बॉल्स बनवायचे आहेत आधी, तर त्यासाठी मी बारीक चिरलेला कोबी घेतलाय एक वाटी, बारीक चिरलेला गाजर घेतलाय एक वाटी, आता एक वाटी शिमला मिरची बारीक कापून घेतलीय ती घालूया। ही कांद्याची पात आहे ती घालूया एक वाटी, थोडीशी कोथिंबीर घालूया, एक क्यूब छोट्या बटरची घेतले ती घालूया, एक चमचा हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, एक चमचा बारीक चिरलेला लसूण घेतलाय आणि एक लहान चमचा अद्रक घेतलाय बारीक कापून घेतलेलं। त्यामध्ये आता आपण काळी मिरी पूड घालूया अर्धा चमचा। आता एक चमचा आपण रेड चिली सॉस घेऊया आणि एक चमचा आपण सोया सॉस घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता आपण त्यामध्ये मैदा आणि कॉर्नफ्लोअर मिक्स करायचंय आणि हे प्रमाण आपल्याला दोनास एक प्रमाणात घ्यायचंय। जर तुम्ही कॉर्नफ्लोअर 2 चमचे घेतलं तर मैदा 1 चमचा घ्यायचा आहे। आता हे मी कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घातलंय आणि आता मैदा 1 चमचा घालायचा आहे। आणि आधी आपल्याला हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचंय, त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की किती प्रमाणात बॉल्स व्यवस्थित बनतायत आपले। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता आपलं मिश्रण अजून व्यवस्थित झालेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला पीठ अजून ऍड करायचंय आणि तेच प्रमाण ठेवायचं आपल्याला जोपर्यंत बॉल्स बनत नाही तोपर्यंत। मी परत 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते आणि 1 चमचा मैदा घेते। आता परत आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय सगळं, जोपर्यंत बॉल्स व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ थोडं थोडं ऍड करत जायचंय, जेणेकरून बॉल्स व्यवस्थित होतील आपले। आता मी 2 वेळा पीठ मिक्स केलेत तरी पण अजून बाइंडिंग आलं नाहीये, हे बघा असं। जोपर्यंत बाइंडिंग येत नाही तोपर्यंत त्याच प्रमाणात आपल्याला पीठ मिक्स करत राहायचंय। तर परत मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालते। आपल्याला एकदम पीठ मिक्स करायची नाहीत कारण की मग बॉल्स आपले फ्राय होताना हे कच्चे राहतात त्याच्यामुळे। आता परत 1 चमचा मैदा घेतला आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय। परत आता आपण एकदा चेक करूया की बॉल होत आहेत का। आता हे मी सगळं मिश्रण मिक्स करून घेतलंय। आता मला इथे कॉर्नफ्लॉवर 8 चमचे आणि मैदा 4 चमचे असं मी या प्रमाणामध्ये मिक्स करून घेतलंय पीठ। आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊया। थोडस हाताला थंड पाणी लावायचंय म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं आणि आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे। जास्त बॉल्स प्रेस नाही करायचे नाहीतर ते आतमध्ये शिजले जात नाही। हे बघा असे फक्त गोळा करून असे ठेवायचे। अशा प्रकारे मी सगळे बॉल्स बनवून घेते। आता मी कढईमध्ये तेल मीडियम गरम केलंय, जास्त आपल्याला कडक करायचं नाही तेल। आता आपण त्यामध्ये बॉल सोडूया। हे बघा एवढं तेल गरम हवं, हळूहळू बॉल सोडत जायचे आपण। आता हे हलके ब्राउन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। आता अर्धा मिनिट भर मी बॉल्स हलवले नव्हते, आता आपण हलवून घेऊया। हे बघा मस्त असे सुटसुटीत झाले। आता हे आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे मीडियम गॅस वरती। आता 3 मिनिटं झालेत, हे बघा थोडासा गोल्डन कलर यायला लागलाय। आता आपण अजून 2 मिनिटं मीडियम गॅस वरती थोडा जास्त गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊ। आता मस्त अजून 2 मिनिटांनी गोल्डन ब्राउन कलर आलाय हा बघा। आता आपण हे काढून घेऊया आणि मी दुसरी बॅच पण अशीच तळून घेते। आता अशा प्रकारे मी दुसरी बॅच पण चांगली फ्राय करून घेतली। मी गॅस बंद करते, हे सगळे मंचुरियन काढून घेऊया आपण। आता आपण त्याची मसाला ड्राय ग्रेव्ही बनवूया। आता 3 टेबलस्पून मी ऑइल गरम केलंय, त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालूया
2 ते 3 चमचे, 1 चमचा आलं घालूया. आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडी गॅस मिडियम ठेवायची आहे. आता लसूण आणि आलं चांगलं फ्राय करून घेतलंय. आता आपण एक कांदा घालूया बारीक चिरलेला, तो पण आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता कांदा पण फ्राय झालाय. आता आपण या भाज्या घालूया, कोबी, गाजर, शिमला मिरची आणि कांद्याची पात. त्या पण फास्ट गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे. आता आपण थोडी कोथिंबीर घालूया आणि हिरवी मिरची घालूया. आता काळी मिरी पूड घेतली आहे थोडीशी, ती घालूया आपण. आणि आता त्यामध्ये 1 वाटी पाणी घालूया. ते चांगलं उकळून देऊया आपण. आता पाण्याला उकळी आली, आपण सॉस ऍड करूया. हा रेड चिली सॉस घालते मी 1 चमचा. आणि सोया सॉस घालते. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि 1/2 वाटी पाणी घेतलंय. आपण आता त्याची स्लरी बनवून घेऊ. आता ती पण आपण ऍड करूया. आणि हे घट्ट होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय असं. आता आपण चवीनुसार मीठ घालूया, सगळं मिक्स करून घेऊ. आता पूर्ण ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण त्यामध्ये मंचुरियन बॉल्स घालूया. आता हे चांगलं कोट होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचंय. हलक्या हाताने आपल्याला ढवळून घ्यायचंय व्यवस्थित. आता हे 1/2 मिनिट मी चांगले परतून घेतलंय, मसाला लावून घेतलाय पूर्ण मंचुरियनला. आता त्यावरती आपण कोथिंबीर घालूया आणि ह्या कांद्याच्या पातीचा सफेद भाग हा पण घालूया. आणि आता एकदा आपण फक्त ढवळून घ्यायचंय. जास्त आपल्याला खूप करायचं नाही, कारण मंचुरियन बॉल मग नरम होतात त्याच्यामुळे. आता आपले मंचुरियन, वेज मंचुरियन ड्राय रेडी आहे. आता मी गॅस बंद करते. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा.